नारळात गेला गेला तर गुन्हे काय माहिती पोचत गेला त्या उंडकीवर बसलेलं तोंड बाहेर आलं त्याचं मला बैठलं पाठवलं कसला कलर होता काय अंदाज अरे तू वाटत तिकडे दिसतोय मी रात्री आलो नाही रस्त्या बरोबर खाली उतरताना थांबत नाही ते पण तेवढं ते थांबत तुम्ही मला बघितलं नाही आठ गेले सगळीकडे लगेच थांबायचं काय पत्रे खाली आहे की तिकडे पत्रे खाली आहे हाय त्या पत्र्याच तिथं बघ रे कावला पशी हा तिथं बघ तिथं हा तिथंच बघ होय हाय हाय रे खाली 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 बघ हो इकडे आल्या थांब 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 कुठं आहे आली काय हो तिकडे होती कोपऱ्यात गेली होती हो तिकडे होती त्या फरशी तिथनं बघ खाली हा फरशी खाल्ली एवढं बघ हाय ना काळी चॉकलेट तिथेच की एवढ्यात गेली पुढे जाण्यासारखं इथं नाही एवढ्यातच फरशी खालीच पोकळा आहे रे हळू काढा हळू तिथं मध्ये पोकळ जाय बघ खाली हे काढ किती पोकळ हा ते काढ की नसतात काढून नसत बघ वरची दोन दगड काय कात आहे काय हा बाकी कातच आहे वाटत 100% कातच आहे ती काढकी बाहेर काढकी दिल्या तर हळू काढ काढ असणारा जा बरं का तिथे ते तेच की कातच आहे की हा हो कात तुटली तिकडे हे नाही पुढे गेला नाही रे हा तस्कर जातीचा साप आपण आता रेस्क्यू केलाय त्याला पॅक करूया अजून काय हे दुसराच आहे तू बघितलंयस काय असलाच पकडायला गुंड ह्याच्यात गेला डायरेक्ट पाईपच गेला आणि आम्ही बाहेर बघितलं कुठला धामे नाही ना धामे नाही आला का हेच आहे हो कॉ कॉ हेच आहे की हेच आहे अरे मी बघितलं तर अरे वरण बघितलं ते तसंच दिसतंय ती
भेज आहे 100%. जा की आत्मा नाव जाऊ नमस्कार मित्रांनो, आता राकेश पाटील यांच्या घरामध्ये एकाच ठिकाणून दोन साप पकडलेला आहे. हा एक तस्कर जातीचा आणि तुम्ही जो मागाशी बघितलेला आहे त्या बॅगेत आहे तो रॅट स्नेक म्हणजे धामण. ते दोन्ही साप बिनविषारी आहेत. साप बघून घ्या, हे दोन्ही साप बिनविषारी आहेत. चावतोय का बघा आता, फक्त उगाच त्याला मारायची काय गरज आहे का? तोंडापाशी हात नेला तरी चावत नाही आहे का? त्यामुळे कृपया कोणी साप मारू नका. नाही काय तोंडापाशी हात नेला तरी चावत नाही. दोन साप आपण पकडलेले आहे. बिनविषारी साप बघितला आपल्या भागात. विषारी साप फक्त तीन मिळतात, नाक, घोणस आणि मण्यात. नाक तुम्हाला ओळखतोय, घोणस ओळखत नाही का? आवाज काढल्यावर कुठे शिकते का आवाज काढते. आणि मण्यात पूर्ण काळा असतो आणि त्या शरीरावरची पांढरी लिपटी असतात. तीनच साप विषारी आहेत, बाकी सगळे साप आपल्याकडे बिनविषारी साप आहेत. फक्त तीन साप ओळखायचे, त्यापासून लांब राहायचं. आणि जर कुठला बी साप आला तर आम्हाला कॉल करायचा. ही सुविधा मोफत आहे, कुणाकडून एक रुपया आम्ही घेत नाही. कृपया तुम्ही साप मारू नका. आणि जर आता दोन गोष्ट सांगतो तुम्हाला, घोणस चावल्यानंतर कुठेही चावले, हाताला जर चावली तर हात बांधायचं नाही. नाक चावला तर हात बांधायचा, लक्षात आलं तुमचं? घोणस चावल्यावर हात बांधायचा नाही आणि नाक चावल्यानंतर हात बांधायचा. आणि फक्त सरकारी दवाखान्यात जायचं, दुसरीकडे कुठे प्रायव्हेट दवाखान्यात कुठं जायचं नाही. आपल्याला 3 ते 4 तास वेळ असतोय. कुठलाही साप चावते आणि कितीही मोठा असू दे, कुठल्याही माणसाला काय होत नाही. फक्त शांत राहायचं आणि सरकारी दवा सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये जायचं. माहिती काय आली का मित्रांनो? आता थोड्या वेळापूर्वी पकडलेले एकाच जागी आपल्याला राकेश पाटील यांच्या घरापाशी एक साप त्यांना दिसला होता म्हणून त्यांनी कॉल केला. आणि तो एका बिळामध्ये गेला होता आणि तिथं जरा तिथली दगडं काढली असता तिथे एकाच ठिकाणून दोन साप आपण रेस्क्यू केले. ते साप आपण आता इथं रिलीज करण्यासाठी फॉरेस्ट आहे, इकडं सोडण्यासाठी इकडं आलेलो आहे. हा पहिला जो साप आहे याला कॉमन ट्रिंकेट स्नेक म्हणजे मराठीमध्ये याला तस्कर असं म्हटलं जातं. हा तस्कर साप ओळखण्याचं साधं सोपं म्हणजे याच्या मधेपर्यंत नक्षी असते आणि मधून जे खालच्या बाजूला असे पट्टे असतात. हा साप चावायचा प्रयत्नही करत नाही जास्त. खरे त्याला आपण आता इथे सोडून देऊया. आता हे झालेलं आहे बघा, फॉरेस्ट मध्ये गेले. त्याला इंडियन रॅट स्नेक म्हणजे उंदीर खाणारा साप असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला आपण धामण म्हणतो. एकदम चपळ आणि याची संख्या भरपूर आहे. एकदम चपळ आणि अग्रेसिव्ह असतो हा साप. आणि याला आपण आता फॉरेस्ट मध्ये सोडू. मोठा आहे हा. आता याला आपण सोडलेला आहे. किती फास्ट गेलेला आहे बघा तू. मित्रांनो, जर माझे काम जर आवडले तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा आणि जास्तीत जास्तपणे साप वाचवायचा प्रयत्न करा.